Thanks, sir. Satranji cluster 2. आजचा क्लोजर सेरेमनी मध्ये आपण सर्वजण आलो आहोत. आपल्या क्लस्टरमध्ये टोटल 9 लोक होते आणि इंजिनिअरिंग क्लस्टर असल्यामुळं सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना थोडं अवघड वाटत होतं आणि सुरुवातीला आपल्याला रिझल्ट काय मिळत नव्हते. त्यानंतर साधारण 6-7 महिने 8 महिने झाल्यानंतर हळूहळू रिझल्ट यायला लागले. पर्टिक्युलरली आमचं जे युनिट आहे टॉपगेट ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड आणि टॉपगेट ट्रान्समिशन, टॉपगेट ट्रान्समिशन्समध्ये आम्ही 6 महिन्यानंतर त्याचा हळूहळू इफेक्ट चांगले दिसायला लागला असं टीम टॉपचं लक्ष द्यायला लागलं. ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग आम्ही आठवड्यातून एकदा कायझन प्रेझेंटेशन सुरू केलं आणि पाहता पाहता कायझन प्लॅनिंग आणि तयार झालेली कायझनची संख्या 125 अधिक झाली आणि त्यातून आत्तापर्यंत जर सेव्हिंग दिसलं आम्हाला साधारण 15 लाखाचं सेव्हिंग दिसलं आणि इथून पुढं होऊ घातलेली जी कायझन आहे त्याच्यामध्ये अजूनही 40-41 लाखाचं सेव्हिंग्स अपेक्षित आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा काय झाला की एक लीन कल्चर जे आहे ते लीन कल्चर टॉप गेअरमध्ये चांगलं जोपासलं गेलं आहे. स्टोअर्सपासून असेंब्लीपासून ते प्रोडक्शन लेवलला टीपीएम प्रोजेक्ट्स जवळजवळ 16 प्रोजेक्ट्स आम्ही राबवले. तर सगळ्या 16 प्रोजेक्ट्समध्ये सगळे प्रोजेक्ट्स आता जोमानं सुरू झाले आणि त्याचा जो मॉनिटरी गेन आहे प्रत्येक प्रोजेक्टमधला तो दिसायला लागलेला आहे. आयदर रिजेक्शन कमी झाले किंवा रिपिटेशन ऑफ वर्क कमी झाले. 7 वेस्ट जे आहे ते 7 वेस्ट आमच्या टीममध्ये प्रत्येकाला समजायला लागलं होतं. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागलं की जे हे 7 वेस्ट म्हणलं हे मोशन वेस्ट आहे किंवा हे ट्रान्सपोर्टेशन वेस्ट आहे हे सांगायला लागले लोकांना आणि त्याच्यातून ते प्रत्येक कायझनमधून ते दिसायला लागले की याच्यातून एक वेस्ट कमी होतंय किंवा एखादं ओईएम्स जे आहेत पर्टिक्युलरली प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्याचा इम्प्रूव्हमेंट दिसायला लागलेली आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये आमचं ओईएम इम्प्रूव्ह झालेलं आहे. ऑन टाईम डिलिव्हरी इम्प्रूव्ह झालेली आहे. लीन फायनान्समधून आम्हाला जो डेटा स्टाईल होता तो रिड्यूस झालेला दिसतोय. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे डिलिव्हरीमध्ये आमचे स्टँडर्ड गिअर बॉक्सेसची डिलिव्हरी टाईम ड्रास्टिकली कमी झालेली आहे. कानबांचा बऱ्यापैकी आम्ही सेकंड थर्ड फेज सुरू केलेली आहे त्यामुळे आमचे स्टँडर्ड गिअर बॉक्सेस सुद्धा खूप डिले व्हायचे ते आता ऑन टाईम व्हायला लागले आहेत बऱ्यापैकी. तर हा फायदा खूप चांगला दिसायला लागलेला आहे. पण आमच्या ऑर्गनायझेशनचा साईज पाहिला तर हे 18 महिने पुरेसे नाहीत वाटत. कारण आत्ताशी आमची सुरुवात झाली आणि त्याचा मॉनिटरी गेन दिसायला लागलाय किंवा लोकांच्या कामामध्ये लोकांना इझीनेस समजायला लागलाय त्याचा आणि त्याचा फायदा करून घ्यायला अजूनही आम्हाला एखादं वर्ष अजून घालवावं लागेल. हे जे काही ट्रेनिंग घेतलेली आहेत आतापर्यंतची ती ट्रेनिंग आम्हाला पुढं त्याचा फायदा करून लोकांच्याकडे कंटिन्युअसली ती इम्प्लिमेंट करणं चालू ठेवावं लागेल. त्याच्यातून डेफिनेटली भविष्यामध्ये टॉप गिअरला टॉप गिअर ग्रुपला तिथल्या एम्प्लॉईजना सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळणार आहे, ग्रोथ मिळणार आहे. टर्नओव्हरमध्ये जर म्हटलं तर गेल्या वर्षी जो आमचा टर्नओव्हर झाला किंवा त्याच्या गेल्या वर्षी जो टर्नओव्हर झाला तेवढा टर्नओव्हर आमचा आत्ता जानेवारीमध्ये संपलेला आहे. म्हणजे साधारण 20% आमची टर्नओव्हरमध्ये ग्रोथ झालेली आहे. अपार्ट फ्रॉम आमचा जो रेग्युलर बिझनेस असतो की जो आमचा शुगर इंडस्ट्री बेस 40% बिझनेस असतो तो 40%चा बिझनेस आमचा ड्रास्टिकली कमी आला. 40%चा बिझनेस शेअर 5%वरती आला आणि नवीन बिझनेसमध्ये आम्ही डेव्हलपमेंट बऱ्याचशा नवीन बिझनेसच्या होत्या तरी सुद्धा आम्ही तो गेल्या वर्षी करणार होता त्याला मी क्रॉस करून 20%ला गेलो आणि हे शक्य झालंय लीन इम्प्लिमेंटेशनमुळं. आणि याच्या आधी आमच्या लोकांना खूप एफर्ट्स खूप घ्यायला लागायचे शोधायला किंवा आता आमचे 2-3 लोकेशन्स वेगळे असल्यामुळं ट्रान्सपोर्टेशन खूप व्हायचं. मग बऱ्याचशा गोष्टी मी ट्रान्सपोर्टेशन वेस्टमध्ये छोट्या छोट्या कायद्यांमधून केलेले आहेत की जे जॉब इकडून तिकडं तिकडून इकडे ज्या मशीनवर चालायचे ते तिथल्या तिथंच त्याची सोय केलेली आहे किंवा त्याच मशीनवरती ते ऑपरेशन कम्प्लीट केले. त्याच्यातून ऑटोमॅटिकली सायकल टाईम्स कमी झालेले आहेत. असेंब्लीला आम्ही पूर्वी ठराविक असेंब्लीचं मेजरमेंट हायझोकामध्ये आम्हाला मेजरमेंट पूर्वी असं नव्हतं. आता आम्ही टार्गेट ठेवलं की 30 गिअरबॉक्सेस 40 गिअरबॉक्सेस पर पर्सन असेंब्ली जी आम्ही काउंट करत होतो पूर्वी ॲव्हरेज 1.5-2 होती. आता जी पर पर्सन असेंब्लीचा काउंट झाला आहे तर 3-4 झालेला आहे. तर आम्हाला 5 पर्यंत टार्गेट केला आता आम्ही आणि तो इझी वाटायला लागला की पूर्वी आम्हाला 20 गिअरबॉक्स केले तरी दमचा पाहिजे आता 30-35 झाले कारण रिवर्क कमी झालेलं आहे.
रिवर्क जवळजवळ मिनिमाइज झालेला आहे, असेंब्लीमधून रिवर्क झिरो होत चाललेला आहे, त्याच्यामुळे असेंब्लीचा जो लीड टाइम आहे तो ड्रास्टिकली कमी आलेला आहे. तर हे सगळे बेनिफिट्स आम्हाला लीनच्या क्लस्टरच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि आय होप सगळ्यांनाही तसे रिझल्ट मिळतील इफ वी कंटिन्यू विथ ऑल द टूल्स. थँक्यू.